मी आहे कीर्ती, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं आहे स्वागत। नमस्कार माझ्या बहिणीला आणि भावाला। तर ही बघा श्रावणी, माझा स्वयंपाक व्हायला सरला जायचा। आज तिकडे नाश्ता केला आहे मोठ्या घरी, इडली डोसा आणि वडा सांबार। तर ही बघा स्वयंपाक सुरू आहे। इथं भाजी बनवली कद्दूची, कद्दूची भाजी बनवली। इकडं पोळ्या राहिल्या, इकडं पोळ्या राहिल्या मस्त गरम गरम। सकाळी सकाळी चहा पोळी गरम श्रावणीला आवडती, त्याच्यामुळं गरम पोळी आहे बघा समोर। समर्थाला सकाळी सकाळी गरम पोळी आवडती चहा संग श्रावणीला, म्हणून चहा पोळी गरम खायला करते मी एवढ्या सकाळी 8 वाजले। डबे आणले बघा, काल शनिवार बाजार होता तर शनिवार बाजारातून डबे आणले। हे श्रावणीचा, हे श्रावणीचा आहे, हाचा माझा, हे समर्थाचा आहे। बघा कसे आहेत डबे, नक्की सांगा। बघा हे बघा डबे आणले शनिवार बाजारातून। हे असा डबा 120 रुपयाला आहे आणि शनिवार बाजारामध्ये भेटते 80 रुपयाला। तर बघा असं मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर 120 ला आहे आणि असा शनिवार बाजारात घेतला तर पडते 80 रुपयाला। आणि श्रावणीला चप्पल पण आणली, शँडेल आणली श्रावणीला। श्रावणीला शँडेल आणली आणि समर्थाला डबे, श्रावणी समर्थाला डबा। शाळेला डबाच नव्हता, खूप घाण झाली तिथे, जिथे प्लास्टिकची हे बघा इथं ते आहे ना व्हाईट आणि पिंक, व्हाईट आणि पोपटी कलरचा डब्बा, खूप घाण झालते। आणि भाजी वगैरे पण शाळेत नेताना बास्केटमध्ये सांडू लागली, तर त्याच्यामुळं मग स्टीलचे डबे आणले। मुलं जाऊ द्या, मॅडम पण म्हणत होत्या की प्लास्टिकच्या डब्यात वगैरे खाल्लेलं चांगलं नसतं, त्याच्यामुळं मग स्टीलचे डबे आणायला मॅडमनं सांगितले होते। त्याच्यामुळं मग आज आम्ही शनिवार ही बघा श्रावणीला शँडेल आणली होती। ही बघा श्रावणीला शँडेल आणली होती पण तिला थोडी मोठी व्हायली म्हणून पुढच्या वेळेस बदलून आणायची। पुन्हा प्लास्टिक आहे बघा तुम्ही, प्लास्टिक मला खूप आवडली, कसली भारी आहे ना, मला खूप आवडली होती। आणि मस्त पिंक कलर आहे मुलीचा फ्रेवेट, तर मस्त छप्पल आहे बघ ना। मला सगळ्या मैत्रिणीला पिंक कलर आवडतो, मला पिंक कलर आवडतो, मी पिंक घेते। सगळ्यांना मला घेते का, मला देते, म्हणजे मला कशाला, तुला कशाला देऊ बाप्पा, माझे ना गोष्टी की। मला खूप आवडली होती श्रावणीची चप्पल पण मला पप्पी आवडते पण वापस करायची, त्याच्यामुळं काय ठेवू शकत नाही कारण की लूज व्हायली खूप आणि ती परत चप्पल फिट होत नसती, वरच लूज लूज होत असती, त्याच्यामुळं लूज व्हायली म्हणून ती वापस करायची। आणि सरनं बघा गाडीवर कसं बांधलंय दाखवते तुम्हाला। आमच्या गाडीवर माल बांधलाय सर करायले नाश्ता, तरी आमची गाडी जाणार आहे माल विकायला। मस्त बघा आमची गाडी, धन्य आमची धन्य। बघा आमची धन्नो कशी आहे, मस्त एवढा माल घेऊन खेड्याला जाते, भारी आहे का नाही आमची धन्नो। रासला पैकी असा माल बांधलाय, रात्रीचे बांधले बघा सकाळचं वातावरण कसं फ्रेश आहे, मस्त पैकी छान ऊन पडलं, कवळं कवळं थंडी वाजायली। बघा कसं वातावरण दिसायले मस्त पैकी, छान आहे का नाही। तर चला आमच्या गाडीला माल बांधलाय सर करायला नाश्ता, सर करायला नाश्ता। तर चला मग भेटू आपण परत। चला बघा समर्थ काय करायला, ब्रश करायला, गॅस बंद कर समर्थ। तर चला आज जायचंय मला बाहेर। तर आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा कसा वाटला, नक्की शेअर करा, लाईक करा। समर्थ बोल, नवीन असले तर सबस्क्राईब करा, नाही तर बघू नका। नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा।
कारण की माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन 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 येत राहतील। तर चला बाय आजच्यासाठी एवढंच, परत भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा। बाय बाय। पारकर श्रावणी बाय कर। तर चला बाय, आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। बाय बाय। खरंच नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या। बाय।